वापर, अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हे प्रशिक्षण नक्कीच होते खास. अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हे प्रशिक्षण नक्कीच होते खास. बसायला होते बेंचेस, बसायला होते बेंचेस आणि दूर होत्या आम्हा शिक्षकांच्या खुर्च्या. बसायला होते बेंचेस, दूर होत्या आम्हा शिक्षकांच्या खुर्च्या. गट पद्धतीने अध्ययन आणि रंगत होत्या चर्चा. जिज्ञासा वृत्ती वाढवण्यासाठी उत्तर देऊ नका थेट. जिज्ञासा वृत्ती वाढवण्यासाठी उत्तर देऊ नका थेट. जरा करू द्या ना विद्यार्थ्यांनाही गेस. आणि उत्तर येईल जेव्हा बेस, आणि जेव्हा उत्तर येईल बेस तेव्हा घ्या ना सेक्शन सक्सेस. वा वा वा, क्या बात. वेद परिवाराच्या व्हिडिओतून मिळाली आता नवप्रेरणा. वेद परिवाराच्या व्हिडिओतून मिळाली आता नवप्रेरणा. समजलं आता अतिउत्तम आहे कामाचा स्तर स्वयंप्रेरणा. शुद्ध लेखन लिहा, स्वाध्याय लिहा. शुद्ध लेखन लिहा, स्वाध्याय लिहा असं म्हणणाऱ्यांनाही आता समजलं लिहायला किती होतो त्रास. आणि इथे आल्यावर खरंच झालं विद्यार्थी असल्याचा भास. आणि म्हणूनच म्हणावं असं वाटतं अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हे प्रशिक्षण नक्कीच होते खास. स्वतःपासून सुरुवात करा, स्वतःपासून सुरुवात करा, इतरांची अपेक्षा सोडा. स्वतःपासून सुरुवात करा, इतरांची अपेक्षा सोडा. झाली सुरुवात चांगली तर इतरांनाही जोडा. त्या बात आहे. विद्यार्थ्यांना आव्हान देऊन, विद्यार्थ्यांना आव्हान देऊन जुन्या पद्धतींना देऊ जेव्हा छेद, वर्तमानाचे विद्यार्थी आपले तेव्हाच घेतील भविष्याचा वेग. नियोजन, व्यवस्थापन आणि नेतृत्व. नियोजन, व्यवस्थापन आणि नेतृत्व या त्रिसूत्रींचा वापर करून यश मिळवूया हमखास. आणि अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हे प्रशिक्षण नक्कीच होते खास. ओके, थँक्यू. अतिशय छान, अतिशय छान. कोणी आणलेले आहेत किंवा त्याचा सोर्स जो आहे तो झालेला आहे तुमचं. आता थोडंसं रिपीटच होणार आहे आणि ते मुद्दे तेच असणार आहेत. अध्ययन निष्पत्ती आहेत ना आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये, कुठून आणलेले आहेत म्हणजे कोणी त्याचा संदर्भ दिलेला आहे की त्याच्यातून त्या आलेले आहेत. एनसीईआरटी बरोबर ना, एनसीईआरटीने आपल्याला 2017 दिलेले आहेत. सर्वात अगोदर पालकांना दिलेले आहेत, बरोबर आहे ना. तर त्यानंतर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आलेले आहेत म्हणजे विद्यार्थ्यांसाठी देखील आणि आपल्यासाठी देखील. आता अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय, दिलेल्या पुस्तकात व्याख्या काय आहे. आपण जे काय दिले त्याला वर्षभरामध्ये त्याच्यातून जी त्याची अपेक्षित वर्तन बदल, म्हणजे आपल्याला जे अपेक्षित आहे त्या अध्ययन निष्पत्तीतून त्याच्या वर्षभरामध्ये काय बदल अपेक्षित आहे ते जर येत असेल तर ते काय त्याला अध्ययन निष्पत्ती, बरोबर आहे. त्याच्यानंतर अध्ययन निष्पत्तीची गरज हे आपल्याला मागच्या याच्यामध्ये पण झालेले आहे आव्हान पुस्तिका करताना, की गरज का आहे, ह्या अध्ययन निष्पत्ती का आल्या असतील, त्या आल्यामुळे आपल्याला कशासाठीच्या दिशा मिळत आहेत. आपल्याला अध्ययन अध्यापन प्रक्रियेसाठी योग्य दिशा मिळते. त्याच्यानंतर अध्ययन अनुभव कोणते द्यायचे त्याच्यासाठीची दिशा मिळते किंवा ते आपल्याला ठरवता येणार आहे. म्हणजे काठिण्य पातळीवर जाण्यासाठी म्हणजे उद्दिष्ट आपण एक ठेवलंय त्या अध्ययन निष्पत्तीप्रमाणे तर तिथे जाण्यासाठी. त्याच्यानंतर मूल्यमापनासाठी पण आपल्याला एक दिशा मिळते. आणि आपली इयत्ता असेल, विषय असेल, घटक न्याय आपली अध्ययन पद्धती जी आहे त्याची एक निश्चिती मिळते. म्हणजे हे चार घटक दिलेले की ह्या गरजेमुळे अध्ययन निष्पत्ती आलेली आहे, अशी गरज निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे या अध्ययन निष्पत्ती दिल्या गेलेल्या आहेत. आणि त्याच्यासाठी जे मी म्हणत होते की संदर्भ काय आहे, येण्यामागे काहीतरी कारण असेल ना, नुसतंच आलं आहे असं नाही आहे. तर जे आपलं आरटीआय ऍक्ट आहे त्याच्यामध्ये भाग 7 मधलं कलम 22-3 मध्ये तरतूद केलेली आहे. त्याच्यामध्ये रुजली पाहिजे फक्त काय करायचं, आपण काळजी घ्यायची, तसे अध्ययन अनुभव द्यायचे, एवढंच आहे फक्त त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये काय केलं, 21 शतकाचे कौशल्य त्याचं वर्गीकरण केलंय आणि ते म्हणजे काय, चिकित्सक विचार म्हणजे काय त्याचं सांगितलेलं आहे. फक्त प्रश्न विचारू का, एक चिकित्सक विचारावर विचारा, विचारा आपला विचार करा. एकदम चार मित्र असतात,
चार मित्र असतात आणि ते व्यापारी असतात आणि एक एकमेकाला सोडून राहत नसतात. लक्षपूर्वक आहे का? चार मित्र असतात, एकदम जवळचे मित्र असतात, व्यापारी असतात. मग ते काय करतात? कापसाचा व्यापार करतात. कापूस घ्यायचा, क्रॉप करायचा, नंतर तो विकायचा. हा त्यांचा काय असतो? बिझनेस असतो. मग उंदर काय करतात? उंदर ते क्रॉप करतात ना, म्हणून ते काय करतात? त्याचे एका शेजारी एक रूम असतात, असे चार चार त्यांचे गोडाऊन असतात. एक गोडाऊन, दोन गोडाऊन, तीन आणि चार असे. मग काय होतं? ते काय करतात? ते मग आता उंदरांचा बंदोबस्त केला पाहिजे, म्हणून ते काय करतात? एक मांजर पाळतात. उंदरांसाठी मांजरच पाळलं पाहिजे ना, मांजर पाळतात. मग काय होतं? एके दिवशी काय होतं? मांजर इकडे तिकडे जाताना त्याच्या एका पायाला लागतं. त्याच्या अगोदर काय करतात? ते मांजर वाटून घ्यायचं. म्हणजे आपण काय करायचं? वाटून घ्यायचं. मग कसं वाटून घेणार? प्रत्येकाच्या वाट्याला एक पाय, प्रत्येकाच्या वाट्याला त्याला चार पाय असतात. चार जण काय करतात? ते पाय वाटून घेतात. लक्षपूर्वक काय का? चार पाय वाटून घेतात. मग एके दिवशी काय होतं? त्या मांजराच्या एका पायाला लागतं. मग तो जो पाय त्याच्या वाट्याला आला ना, ते काय करतो? तो व्यापारी काय करतो? तो पाय खाली टेकत नसतो ना, आणि त्याला लागलेलं असतं, रक्त वगैरे येत असतो. तो काय करतो? त्याला पट्टी बांधतो आणि थोडी पट्टी बाहेर शिल्लक राहते. अशी पट्टी बाहेर शिल्लक राहते थोडी. तो काय पाय टेकत नसतो खाली. मग काय होतं? ते संध्याकाळी रात्रीचं लाईट जाते आणि एक मेणबत्ती लावलेली असते एके ठिकाणी. ते मांजर इकडून तिकडं तिकडून तिकडं फिरत असत. हा मग ते मांजर त्या मेणबत्तीच्या जवळ जात, जवळ गेलं ते काय होतं? ती ते जे पायाला लागलं होतं ना, त्याला काय होतं? ते मांजर त्याला हे करायला लागलं, ते पळायला लागलं ना. तर इकडून तिकडं सगळ्या याच्यामध्ये जातो, सगळा कापूस सगळ्याचा जळून जातो. मग याच्यामध्ये काय होतं? सर्वांचं नुकसान होतं ना. व्यापारी म्हणले, मित्र म्हणले तरी नुकसान सहन करणार नाहीत, माझं भरून दे म्हणणार. मग काय होतं? जे तिघ जण येतात आणि ज्यांना ज्याचा पाय झाला असतो त्या मांजराचा, त्या व्यापाऱ्याकडे त्यांना म्हणतात आमचा कापूस भरून दे. तो म्हणतो नाही, तुम्हीच भरून द्या. एकमेकाला ते भांडण, एकमेकासोबत भांडण करतात, चौघे भांडण करतात. तर याच्यात तुम्ही ठरवा एक कापूस कुणी कुणाला भरून द्यायचा. मांजर पाळण्याचा निर्णय तर सर्वांचाच होता. मांजर सर्वांनाच पाळायचं होतं, नुकसान सर्वांचं होत होतं. त्याच्यामुळे नुकसान सगळ्यांचंच होत होतं. केलेली गुंतवणूक चौघांची होती, चौघांचीच होती. याचा तर तोटा जो आहे झालेला सगळ्यांचा. विचार करा एकदम. मी याच्यामध्ये एक वाक्य सांगितलं होतं, ते नीट ऐकलं असेल. तीन मित्र आहेत ना, त्याने ते चौकाला दिलं पाहिजे. का बरं एक्सप्लेन करा. कारण की ते तीन पायावरती चालते. एकदम बरोबर सर, पायावर सरांसाठी एकदम छान. मी वाक्य सांगितलं होते कारण ते तीनच पाय टेकत होते, चौथा पाय टेकत नव्हता. त्याच्यामुळे त्या तिघांनी काय करायचं? त्याच्या एकट्याचा कापूस भरून द्यायचा. कारण त्याच्या पायानं ते चालत इकडे तिकडे गेले. एकदम तिघांच्याच पायाने ते चालत गेले. मध्ये 21वं शतक म्हटल्यानंतर माहिती आणि तंत्रज्ञानाचं आणि याच्यामध्ये येणाऱ्या ज्या काही अडीअडचणी आहेत, ज्या समस्या आहेत, या समस्यांमध्ये तो विद्यार्थी टिकला पाहिजे. त्याच्यावरती यशस्वीपणे मात करून त्या ठिकाणी त्यांनी प्रगती साधली पाहिजे. याच्यासाठी काही आपल्याला गोष्टींची या ठिकाणी माहिती दिलेली आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याच्यामध्ये 21व्या शतकामध्ये जीवन जगण्यासाठी जे काही आवश्यक कौशल्य आहेत, ही आवश्यक कौशल्य आपल्याला प्राप्त करायची आहेत. त्याचा उल्लेख त्यांनी शैक्षणिक धोरण 2020 केलेला आहे. मग ही कौशल्य जी काय आहेत, ही कौशल्य म्हणजे 21व्या शतकातील ते काही शब्दसमूहातील ज्ञान कौशल्य, कामाच्या सवयी, चारित्र्य यांचा एक तो व्यापक संच आहे. आणि त्याच्यासाठी की शिक्षक, पालक, विद्यार्थी याच्यासाठी तो अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे सगळ्यांसाठी, तिन्ही घटकांसाठी महत्त्वाचा आहे. आणि ही जी काही कौशल्य आहेत, ही कौशल्य म्हणजे काय? 21व्या शतकातील कौशल्य विद्यार्थ्यांना प्राप्त करून द्यायचे म्हणजे काय? तर 21व्या शतकामध्ये जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारी जी काही आव्हानं आहेत, या आव्हानांसाठी विद्यार्थ्यांना आपल्याला सक्षम करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला संशोधनाचे काही संदर्भ देण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये डेलॉसचा अहवाल, याच्यामध्ये माहिती मिळवण्यासाठी शिक नाही नाही फक्त मुद्दे, लाल मुद्दे आणि एका दुसरा मुद्दे. डेलॉसचा अहवाल आहे की याच्यामध्ये आपल्याला कौशल्य प्राप्तीसाठी शिकणं एक मुद्दा घेतो. बरं का? कौशल्य स्किलफुल एज्युकेशन असलं पाहिजे. आज 12वी 15वी झालेला विद्यार्थी असतो पण त्याच्याकडे विशिष्ट प्रकारचं कौशल्य नसतं आणि त्याच्यामुळे त्याचं शिक्षण झाल्यानंतर जर नोकरी मिळाली नाही तर त्यांनी पुढे काय करायचं?
पण तेच जर कौशल्यपूर्ण शिक्षण असेल तर तो व्यवहारामध्ये त्या ज्ञानाचा वापर करून स्वतःचं म्हणजे उदरनिर्वाहापुरतं तरी कमीत कमी अर्थार्जन करू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेने सुचवलेली जीवन कौशल्य जी काय आहेत त्याच्यामध्ये भावनांचं आणि ताणतणावांचं समायोजन आपल्याला करता आलं पाहिजे. आर्थिक सहकार्य विकास संघटना याच्यामध्ये संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन ना, संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन म्हणजे आपल्याला आपण सर्वच बोलतो पण बोलत असताना समोरच्या कोणत्या वरिष्ठांजवळ कसं बोलायचं, अधिकाऱ्यांजवळ कसं बोलायचं, कोणाजवळ कशा पद्धतीने, हे टेक्निक हे विद्यार्थ्यांपर्यंत आलं पाहिजे. त्याच्यानंतर P21 याच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे आपल्याला दिलेले आहे. ATCS याच्यामध्ये विचार प्रक्रिया म्हणजे 4C हे सगळे या ठिकाणी नाही, विचार प्रक्रिया, कार्यपद्धती, कार्यनीती आणि जीवन कौशल्य यांचा उल्लेख केलेला आहे. आता या 21व्या शतकातली जी काही कौशल्य आहे त्याच्यामध्ये विशेष करून 3, एक अध्ययन कौशल्य, दुसरं साक्षरता कौशल्य आणि जीवन कौशल्य.